अब एक चकड़ बोल ये पाल अब एक चकड़ बोल ये शुभ प्रभात मित्रांनो, आत्ताच तुम्ही किती मस्त व्ह्यू बघितला असेल पक्ष्यांचा, काय म्हणजे आवाज होता वाव। तो मित्रांनो, आजचा व्लॉग कोणत्या टॉपिकवर आहे मला सुद्धा माहित नाही, कारण मी आता डेली व्लॉगला सुरुवात केलेली आहे। आजचा दिवस कसा जाणार आहे, मी सगळं काही आज शूट करणार आहे आपल्या ह्या व्लॉग। तो मित्रांनो, तुम्ही हा व्लॉग बघत राहा, खूप एन्जॉयबल व्लॉग बनवणार आहे, एंटरटेनमेंट सुद्धा होणार आहे, त्यामुळे ह्या व्लॉगला स्किप नका करा। चला मग, आत्ताचे वाजलेले 8, आंघोळ वगैरे तयार झालेली आहे आणि आता आपण करणार आहे व्लॉगला सुरुवात। गुड मॉर्निंग गाईस, आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि आत्ता मी आलेलो आहे जॉगिंग करण्यासाठी। आत्ताच वॉर्मअप सुरू होता, याच्यानंतर आम्ही आता रनिंग करणार आहेत, म्हणजे जॉगिंग। आणि एक्झरसाईज इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर डेली रुटीन, हे मला लेट रिअलाईज झालं, त्यामुळे मी आता व्यायामाला सुरुवात केलेली आहे। रोज सकाळी 5:30 उठतो आणि हा डेली रॉग हा डेली रुटीनमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे। तुम्हीसुद्धा एक्झरसाईज केली पाहिजे, ती कोणती पण एक्झरसाईज करा किंवा अदर ॲक्टिव्हिटीज करा, पळा किंवा काहीही करा, पण सकाळी उठून व्यायाम नक्कीच करा। आत्ताच जॉगिंग करून आलेले आणि आत्ता वाजलेले आहेत 6:44, म्हणजेच 6:45 वाजलेले आहेत। आणि मी आता मी डेली रुटीनमध्ये लिंबू पाणी घेत असतो, आपण बघू शकतात। हे आहेत हॉट वॉटर, आत्ताच गरम केलेले, मी एका ग्लासमध्ये टाकायचं आणि त्यासोबत एक लिंबूची फोर, बघा तुम्ही लिंबू, आणि याच्यात थोडं पोर करायचं। या लिंबू पाण्यामुळे काय होतं मित्रांनो, की आपली इम्युनिटी बूस्ट होते। याच्यामध्ये जर आपल्याकडे मध असेल ना, तर मध पण टाकू शकतात। हो, 1-2 चम्मच तुम्ही याच्यात टाकू शकतात, खूप मस्त पैकी लाग। हे आहेत इम्युनिटी बूस्ट मधले एक औषधाचंच काम आहे, आपली इम्युनिटी बूस्ट करते, त्याचप्रमाणे स्किन टोन आपलं चांगलं असतं आणि खूप सारे केसांना सुद्धा फायदे आहेत, म्हणजे व्हिटॅमिन ई वगैरे असतं याच्यात। त्यामुळे हे लिंबू पाणी रोज पिलंच पाहिजे, शरीरासाठी खूप आणि खूप मस्त आहे। दिस इज अ मिल्क। सो मित्रांनो, आता पिणार आहे मी दूध। दूध पिल्यामुळे आपल्या बॉडीला खूप सारे फायदे होत असतात, त्यामध्ये प्रोटीन जास्त असतं, कॅल्शियम असतं, त्याच पद्धतीने अंडी सुद्धा भरपूर खाल्ली पाहिजे। आता अंडी संपलेली, तुम्हाला माहिती आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी डोक्याला अंडे लावून लावून संपवले, त्यामुळे आता नवी अंडे आणावं लागतील, लवकर सुरू करावं लागेल। आणि तुम्हाला माहिती असेल ज्या पद्धतीने आपण एक्झरसाईज करतो त्याच पद्धतीने न्यूट्रिशन घेणं खूपच महत्त्वाचं असतं। जोपर्यंत आपण न्यूट्रिशन चांगलं घेत नाही तोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसणार नाही, त्यामुळे न्यूट्रिशन घेत जा, चांगला डाईट फॉलो करा, तरच आपल्या बॉडीमध्ये आपल्याला चेंज दिसतील। तर ही माझी डेली रुटीनमधला एक पार्ट आहे। काय काय बाय, नाही ना अरे बेटा बॉल नाही माझ्याकडे बेटा, हा बाई याच्याकडे बघ, हे पळाल हा बाई याच्याकडे बॉल, हे काय कोणती गाय, ही गाय मारते का इकडे हुंबडे बसित, एक गोष्ट सांग मला इकडे, ओ बापरे, अजून दुसरं म्हण, चल दुसरं गाणं म्हण। बघा बघा नाटले तुझे पिल्ल पाटले, एक पिल्लू मिळालं कधी टाकून नेलं, कधी गेली डोंगलाला, डोंगलाला कत काय गेली, असं डोंगर लातो लत्त्यात गाडी गेली डोंगराला, डोंगलो आपण जाऊ बदला बोलून आणल्या पाहत्या सगळ्या मुलांना वाटल्या। एवढं आमचा ओम या, याने मस्त पैकी छान गाणं म्हटलेले आणि खूप हुशार मुलगा आहे तो, काय रे ओम हुशार आहे की नाही, काय तू मोबाईल मोबाईल माझा पाहिजे का इकडे, बाबांचा मोबाईल घेतो घेतो मोबाईल मोबाईल जात आहे मोबाईल बघ चांगला आहे ना चप्पल आहे।
जीवन का आधार है वृक्ष, पृथ्वी का श्रृंगार है वृक्ष। जीवन का आधार है वृक्ष, पृथ्वी का श्रृंगार है वृक्ष। प्राण वायु दे रहे हैं हम सभी को, ऐसे उदार है वृक्ष। वाव, खूप मस्त असा शेर होता आणि खूप मस्त अशी त्याची फिलिंग्स तुम्ही घेऊन बघा, खूप छान असतात। सर मित्रांनो, मी बसलोय निंबाच्या झाडाखाली, घरी खूप बोर होत होता आणि आलोय या मस्त थंड हवेचा मी आनंद घेत आहे। किती थंड हवा चालू आहे, इकडनं डाईमाची बाग आहे तिकडनं अशी थंडी हवा येते आणि खूप मस्त अंगाला स्पर्श करून जाते आणि अशी फिलिंग म्हणजे फक्त आणि फक्त अशा निंबाच्या झाडाखाली आणि अशा शेतामध्येच येते, ती कुठल्या शहरामध्ये येत नाही। त्यामुळे मला इकडचं जीवन खूप आवडतं, परंतु काय करता, आपल्याला काहीतरी पोटापाण्यासाठी जावं लागतं, कुठं, शहराकडे। ठीक आहे, अर्ध जीवन इकडं अर्ध जीवन तिकडं असं चालू असतं, लॉकडाऊन लागत असतो, घरी यावं लागत असतं। त्यामुळे मित्रांनो, आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे, 1 जून, कॉमन तारीख झालेली होती जेव्हापूर्वी, तुम्हाला माहिती आहे का की 1 जून अशी कॉमन डेट बनलेली आहे, कारण की खूप साऱ्या लोकांना आपली जन्मतारीख एक्झॅक्टली माहीत नव्हती। तर आपले ते मास्टर लोक काय करायचे, पहिले ते चौथीवालीमध्ये जे आपले जिल्हा परिषदच्या शाळेत शिकायचे होते, डायरेक्टली 1 जून टाकून द्यायचे। तसेच माझ्या पप्पांची काहीतरी गंमत झालेली, पण जे पण असेल जन्मतारीख ती पप्पांना पण माहीत नाही, कारण आई वडील जास्त शिकलेले नसल्यामुळे कारणाने शिक्षकांच्या हातातच राहायचं आणि शिक्षकांनी जी जन्मतारीख टाकली तीच पुढे कंटिन्यू व्हायची, त्यामुळे ती नंतर चेंज नाही झाली। पण आम्ही सेलिब्रेट बर्थडे पप्पांच्या याच दिवशी करतो 1 जूनला, तर आज पण ती प्रोग्रॅम करणार आहेत, आम्ही सेलिब्रेट करणार आहेत आणि काहीतरी पार्टी करण्याचा चालू आहे प्लॅनिंग। बघू आता काय होतं, कसं होतं, तर पार्टी काय करणार हे सगळं काही तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणारच आहे मी। तर असं मस्त निवांत बसलेलं आहे, तुम्हालाही कॉमेंट करून सांगा तुम्ही असं कधी एकटं बसलेलं आहे का, अलोन, बिलकुल अलोन, कोणीच नाही येतं, कोणीच नाही, कोणीच नाही, पूर्ण शिवार एकदम अलोन, कोणीच नाही, एकदम भारी फिलिंग येते बघू शकता तुम्ही। आणि इकडं आपली बाईक लावलेली आहे, तिच्यावरच मी आलेलो आहे, गरिबांची बाईक मला पहिलेच माहीत होती। चला आता मी चारा घ्यायचा आहे आणि गायला चारा पण घेऊन जायचा आहे, चारा घेण्यासाठी पण आलेलो होतो आणि मस्तपैकी शांत पण बसलेलो होतो। वरती चारा सेट केलेला आहे बघू शकता, एवढं ओझं घेऊन जायचं आहे आता घरी, गायला चारा नाही आहे घरी, त्यामुळे आता घरी घेऊन जावं लागतं आहे। हे बघा, कामे काम झालो आहे मी पूर्ण, चारा आणून, कामाची सवय नाही ना, आपण शहराकडे राहणार आहे म्हणून त्यामुळे अशी हालत होते, असं लगेच काम येतो, काय करणार, चला जाऊया घरी। चला गाडी आता स्टार्ट करतो, अरे बापरे बंद पडली गाडी, स्टार्ट झालेली आहे, भयंकर रस्त्यामधून आपल्याला जायचं, हळू 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 हळू, अरे बाबो, असे गावाकडचे असे भयानक जंगलसारखे रस्ते असतात, पण गाडी चालायला मजा येते, ऑपरेट व्हायकल, अरे बापरे, अरे बा कावली, अरे बा एवढी फायरिंग,